नमस्कार, तनुजाज ब्रह्मरपणमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आपण पाहतोय दिवाळीच्या फराळाच्या रेसिपी. दिवाळीचा फराळ म्हणलं की त्यात अनेक नवनवीन रेसिपी तर असतातच, त्याचबरोबर पारंपरिक रेसिपी असतात. अशीच एक रेसिपी म्हणजे चंपाकळी. चंपाकळीची रेसिपी ही अनेक प्रदेशामध्ये केली जाते, कर्नाटक, बंगाल येथे. तर चंपाकळीसाठी आपल्याला लागेल 1 कप मैदा, पिठी साखर, 2 ते 3 चमचे वनस्पती तूप म्हणजे डालडा, तळण्यासाठी तेल आणि मैदा मळण्यासाठी पाणी, तसेच आवडीनुसार खायचा कलर, चवीनुसार मीठ. कृती करताना प्रथम आपल्याला एका परातीमध्ये मैदा घ्यायचा आहे. त्यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे डालडा घ्यायचा आहे. येथे आपण डालडा घेतोय कारण यामुळे आपली चंपाकळी एकदम खुसखुशीत होईल आणि आपल्याला हे सर्व मैदा आणि डालडा एकजीव करायचा आहे. ब्रेड क्रम सारखी त्याची कन्सिस्टन्सी करून चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पुन्हा आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला साधं पाणी गरजेनुसार घालून हे मळून घ्यायचं आहे. घट्टसर आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. चंपाकळीसाठी खूप कडकही करू नये. अशा प्रकारे मऊ पीठ मळल्यानंतर आपल्याला एका फूड प्रोसेसरमध्ये याचे छोटे छोटे गोळे करून टाकायचे आहेत आणि हे आपल्याला झाकण लावून फिरवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे त्याचा चुरा होईल. आता हे आपल्याला पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे. मी इथे 2 कलरच्या चंपाकळी करणार आहे, त्यामुळे मी इथे 2 समान भाग करून घेतलेले आहेत. एकामध्ये पिवळा कलर घालणार आहे तर दुसऱ्या भागामध्ये मी लाल कलर घालणार आहे. तुम्ही खायचा कलर नाही वापरला तरी चालेल. आता आपल्याला हे छान मळून याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. हाताने कलर छान मिक्स होत नाही, तुम्ही पाहू शकता. त्यामुळे आपण इथे पुन्हा एकदा हे पीठ फूड प्रोसेसरमध्ये फिरवून घेतलं आहे. अशाने कलर किती एकजीव झाला आहे तुम्ही पाहू शकता. आता हे आपण मळून घेणार आहोत. मऊसर मळल्यानंतर आपण लाल कलरचा हे जो गोळा आहे तो पण फूड प्रोसेसरमध्ये फिरवून घेणार आहोत. म्हणजे आपले पीठ हे एकदम मऊ तर होईलच पण कलरही सर्व एकसारखा येईल. चंपाकळीसाठी खूप घट्ट पीठ मळू नये आणि खूप पातळही मळू नये. आता या आपल्याला ह्याचे समान असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत. अशाच प्रकारे मी सर्व गोळे बनवून घेते. आता आपल्याला एका पोळपाटावर पीठ किंवा कणिक न लावता हे पातळसर लाटून घ्यायचं आहे. पातळ लाटल्यानंतर आपल्याला कटर किंवा सुरीच्या साह्याने हे याला मध्ये चिरा पाडायचे आहेत. कडेला थोडंसं पारी शिल्लक ठेवून आपल्याला ह्याला कडा पाडायच्या आहेत. आणि त्यानंतर आपल्याला हे अशा प्रकारे बंद करून घ्यायचं आहे. चंपाकळी रोल करताना साईडचे जे कडा असतात ते आपल्याला बंद करायचे आहेत, जेणेकरून तळताना त्या सुटल्या नाही पाहिजेत आणि त्याचा आकार एकदम कळीसारखा दिसला पाहिजे. अशा प्रकारे आपली 1 चंपाकळी तयार झाली. अशा प्रकारे मी सर्व चंपाकळी बनवून घेते. तर इथे मी
सर्व चंपाकळी लाटून कट करून तयार केले आहेत. आता आपण ह्या तळून घेऊयात. इथे मी तेल गरम केलं आहे. आणि एक टीप द्यायची म्हणजे, तेल कधीही आपण कुठलाही पदार्थ तळण्या अगोदर त्याच्यात जर चिंच तळून घेतली थोडीशी, तर त्यात पदार्थामध्ये तेल हे कमी बसतं. आणि चिंच तळल्यानंतर चिंचेचा वास त्या पदार्थाला बिलकुल लागणार नाही. त्यामुळे इथे मी चिंच तळून घेतली आहे. आता आपण याच्यामध्ये एक एक करून चंपाकळी सोडणार आहोत. तुमच्या भांड्यामध्ये जितक्या चंपाकळी बसतील तितक्या आपण तळून घेणार आहोत. एक मिनिट एक साईडने तळून घेतल्यानंतर आपल्याला ह्या पलटून घ्यायच्या आहेत. आणि दुसऱ्या साईडने अशाच तळून घ्यायच्या आहेत. आणखी एक मिनिट झाल्यानंतर आपण हे काढून घेणार आहोत. टिश्यू पेपरवर काढल्यानंतर आपण याच्यावर पिठी साखर भुरभुरणार आहोत. तुम्ही दोन तारी पाक करून त्याच्यामध्ये ही चंपाकळी काढून घेऊ शकता. पाकामध्ये काही सेकंद बुडवून तुम्ही पुन्हा चंपाकळी ती काढून घ्या. त्यासाठी आपल्याला दोन तारी पाक तयार करावं लागेल. पण मी इथे पिठी साखर भुरभुरत आहे. अशी ही चंपाकळी खूप छान लागते. तर आपल्या दिवाळीच्या फराळासाठी चंपाकळी खाण्यासाठी एकदम तयार आहे. खूप छान आणि एकदम कुरकुरीत झाली आहे. नक्की करून पहा आणि कशी झाली ते सांगायला बिलकुल विसरू नका. वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपलं चॅनल आणि व्हिडिओज तुमच्या मित्रमैत्रिणींना सोशल मीडियावर जरूर शेअर करा, जेणेकरून हे छान छान पदार्थ त्यांच्यापर्यंतही पोचतील. आमच्याकडून तुम्हाला ही दिवाळीच्या शुभेच्छा. ही दिवाळी तुम्हाला खूप आनंददायी जाऊ.